नमस्ते मुलांनो तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतं ना आज मी तुम्हाला एक खूप छान गमतीदार गोष्ट सांगणार आहे तयार आहेत ना सगळे ऐकायला छान वाटलं मला तुमचा होकार ऐकून कोकणातल्या एका छोट्याशा खेडेगावात एक, एक म्हातारी बाई राहत होती ती एकटीच राहत होती गावाच्या बाहेर तिची झोपडी होती अगदी लहानशी त्या झोपडीच्या बाजूला तिचा थोडाफार बगीचा होता आणि त्याच्या बाजूला आणखी तिचं थोडंसं शेत वगैरे होतं तिच्या जवळपास जास्त काही शेतं वगैरे नव्हती तिचं थोडंसं गावापासून दूरच घर होतं एकदा काय झालं कडकडीत उन्हाळा आला तिच्या विहिरीतलं पाणी अगदी तळाला गेलं तिच्या घराच्या मागे होती बरं तिची स्वतःच्या मालकीची विहीर खेड्यात नळ कुठे असतात जुन्या काळी न नव्हते ना जुन्या काळी नळ मग ती काय करायची त्या विहिरीचं पाणी काढून तिच्या त्या छोट्याशा बगीचाला पाणी शिंपायची म्हातारी खूपच हुशार होती तिच्याकडे वेगवेगळी फुलाची झाडं फळांची झाडं शेंगांचे वेल आणखीन असे खूप मोठे झाडं असे खूप सारे तिने जे मनुष्याला उपयोगी आहेत ते सगळे भाजीपाला फळं वेली असं तिनं लावलं होतं तिच्या देवासाठी फुलं म्हणून ती फुलांची झाडं लावत होती रोजच्या भाजीपाल्यासाठी शेंगा आणि इतर पालेभाज्या लावत होती आणि फळं खाल्ल्यावर काय होतं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मग दवाखान्यात जायची वेळ येत नाही जर आपण रोज एखादं छोटंसं का महिना फळ खाल्लं तर आपलं शरीर निरोगी राहतं म्हणून तिने तिच्या बागेमध्ये फळांची पण झाडं लावलेली होती आणि उन्हाळा आला हं मी उन्हाळ्याचं सांगत होते ना मग उन्हाळा आला बरं का मग तिला विहिरीचं पाणी खोल गेलं होतं मग तिला काढायला खूप त्रास पडायचा एक लहान मुलगा त्या गावात राहायचा त्याला म्हातारीचा बगीचा खूप आवडायचा तो शाळेतून वेळ आला की थोडा वेळ मिळाला सुट्टीचा दिवस असला की म्हातारीच्या घरी येऊन बसायचा तिला पण कोणी नव्हतं त्याला तिथं यायला आवडत होतं मग ती त्याच्याशी गप्पा मारायची त्याला फळं खायला द्यायची तो सगळ्या बगीचात फिरायचा मग त्यानं बघितलं की विहिरीचं पाणी खोल आहे आणि आजीबाईंना त्रास आहे पाणी काढायला मग तो म्हटला की आजी मी काहीतरी युक्ती करतो बघ की तुला पाणी पटापट काढता येईल आजी म्हणली कर रे बाळा कर काहीतरी मग त्यानं काय केलं त्यानं की नाही त्याच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राहाटाची चित्र बघितली होती आणि ते तो खूप खटपट्या होता बरं खूप इमॅजिनेटिव्ह होता त्याच्या डोक्यात छान छान आयडिया कल्पना यायच्या आणि त्याला वाटायचं की ह्याचा कुठे उपयोग करू मग त्यानं काय केलं एक ओळखीचे काका होते त्यांच्या शेतात जाऊन एक मोठं असं बांबू तोडून आणला दोन बांबू तोडून आणले त्यांना मोठे मोठे आणि मग ते रहाटासारखे तिथे असे उभे केले कुठे विहिरीच्या बाजूला तोंडाशी उभे केले दोन्ही बाजूना आणि मग त्यानं त्याच्यामध्ये असं त्यांच्या गावात एक सुतार होता त्याच्याकडून लाकडाचं एक चाक बनवून आणलं बैलगाडीच्या चाकासारखं पण जड नाही बरं आणि त्याला लोखंडाची धाव लावली नाही पातळसं चाक आणलं आणि आपण हे डबे असतात की नाही आपल्या घरात असे वाया गेलेले काहीतरी सामान आणतो आपण मग त्याचं ते पॅकिंग असतं ते फेकून देतो मग त्यानं ना तसे एक सारखे डबे आणि मग त्या बिसलेरीच्या बाटल्या बिटल्या असतात मोठ्या मोठ्या त्या सगळ्या जमा केल्या आणि त्या बांबूच्या चाकाला गोल बांधल्या असे बारा बाटल्या आणि हे बांधलं त्यानं त्याला आणि मग दोऱ्या लावून हळूहळूहळू हळू ते चाक काय केलं खाली सोडलं खाली सोडलं आणि त्याला ते दोन बांबू होते लावलेले त्याच्यामध्ये ते फिट केलं आणि ते एक पाईप आणला रबराचा आणि तो मध्ये सरळ लावला त्याला मग त्याच्यावरून एक दोरी घेतली वरती जी साधं राहाट होतं ज्याच्यावरून म्हाताऱ्याबाई रोज पाणी उपसायच्या त्या राहाटावर लावली आता बघा हं आता ते खालीवर होत होतं ते चाक त्याला ते डब्बे वगैरे लावले होते मध्ये दोरी लावलेली होती आणि दोन्ही बाजूनी बांबू लावलेले होते आता कल्पना करा हं असं तुम्ही बघितलं आहे का मग आत्ता जर ते जे वरच्या बाजूला जी दोरी होती ती फक्त अशी 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 फिरवली की ते जे चाक होतं हलकं हलकं बांबूच्या कामट्या लावून बनवलेलं ते असं बन फिरत 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 वर यायचं आणि मग टोकाशी आलं की तिरकं व्हायचं मग काय व्हायचं तर तिरक्या चाकातलं सगळं पाणी झाडाला जायचं आपोआप वाफ्या वाफ्यांमधून वाहून तिच्या बागेला जायचं मग हे सगळे त्या मुलाचं काम बघून ती म्हातारी खूप खुश झाली तिला खूप आनंद झाला की माझे कष्ट वाचले मग ती म्हणे मी पण तुला एक युक्ती शिकवते तू पण मला एक युक्ती शिकवली ना मग तिनं काय केलं आहे माती घेतली शेतातली त्याच्यात शेण कालवलं तिच्याकडे चार खूप छोटे 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 वेगळ्या वेगळ्या बिया होत्या त्या कालवल्या मातारी मुलगा म्हटलं काय करते तू आजी बघतं खरी गंमत म्हणे मग ती त्याला घेऊन गेली त्या झोपडीच्या जे बाहेरच्या भिंती होत्या ना छोटंसं झोपडं मातीचं तर तिनं ते पाण्यात कालवलं सगळं आणि त्या झोपडीवर पूर्ण त्याचा थर लावला असा असं हाताने सारवलं सगळ्या झोपडीवर काय काय होतं त्याच्यात शेण माती आणि छोटुकल्या छोटुकल्या वेगळ्या वेगळ्या बिया होत्या आणि त्याच्यावरून परत एक मातीचा हलकासा हात लावून दिला आणि सगळी झोपडीवरून हा म्हटला की तुला म्हणजे उन्हाळ्यात उश उकडू नये म्हणून म्हणजे उकाडा होतो म्हणून तू लावलंयस का हे आजी ती म्हटली तू गंमत बघ आता तर उकडा होणारच नाही पण पुढे बघ मग काही दिवस गेले मग जून महिना लागला मग पावसाळा आला तो यायचाच आजीला भेटायला मग पावसाळा लागल्याच्या नंतर एक आठ पंधरा दिवस दिवसांनी काय झालं थोडा थोडा पाऊस पडायला लागल्यावर त्या म्हातारीनी तिच्या झोपडीवर जे थर लावला होता ना मातीचा बियांचा त्याच्यातले काही काही छोटे छोट्या बिया अशा रुजल्या त्याला छोटे आ, छोट छोटे कोंब आले आणि तिच्या घरावरती असं झाडं लावल्यासारखंच दिसायला लागलं हिरवं हिरवं मग आणखी एक महिना गेला आणि एक महिन्याच्या नंतर काय विचारता म्हातारीचं पूर्ण झोपडं नटलं त्याच्यातून वेगळे वेगळे छोटे छोटे फुलझाडं उगवले त्या मातीतून पावसानं ती माती भिजली नातल्या बिया रुजल्या आणि मग त्याच्यातून काही वेल आले वेल आले ते तिनं तिच्या छतावर चढून दिले ते भिंतीतून आलेले वेल आणि मग लहान लहान फुलझाडं होती त्याला रंगीबेरंगी फुलं लागली आणि भर पावसाळ्यात म्हातारीचं घर कसं दिसायला लागलं जसं की काही फुलांनी नटवलंय जसं की काही फुलांनी सजवलंय जसं की काही चैत्री गौरीचं कुंकू नसते का आपण सगळं घर सजवतो तसं दिसायला लागलो चारी भिंती फुलांनी भरलेल्या आणि मग त्या मुलाला खूप आश्चर्य वाटलं खूप आनंद झाला मग त्यानं काय केलं तो त्याच्या शेतावर गेला मग तिथं त्यानं पुढच्या वर्षी ही युक्ती करायची असं ठरवलं बिया एका माठामध्ये बिया जमा करायला सुरुवात केलं त्या आजीबाईकडून पण बिया आणल्या आणि मग तो त्याच्या शाळेत शिक्षकांनी एक स्पर्धा घेतली होती विज्ञानाची की नवीन काहीतरी तुम्ही इनोव्हेशन युक्ती सांगा म्हणून मग त्यानं हे सगळं लिहून काढलं आजीबाईचं आठवण आणि मग त्याला ते त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस मिळालं आणि सगळ्यांना ही आयडिया इतकी आवडली की जर मातीचं चो छोटंसं घर असेल तर त्याच्यावरती आपण आपला स्वतःचा भाजीपाला भिंतीवरच काढू शकतो पण फक्त पावसाळ्यात मग यावर्षी पावसाळ्यात तुम्हीसुद्धा जर तुम्हाला असं कुठं जागा मिळाली एखादी जुनी पुराणी खेड्यातली किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूची जागा तर नक्की हा प्रयोग करून बघा हां